नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण उरलेल्या भडंपासून किंवा मऊ झालेल्या चिरमुरे भडंपासून आंबोळी करूया। खूप टेस्टी आणि मस्त होतं, करून पाहावं। त्याचं शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। आता हे भडंग मऊ झाले, चिरमुऱ्याचं भडंग मऊ झालं। तुन जातं डब्यात भडंग असं शिल्लक राहतं, लक्षात येत नाही किंवा मऊ होतं। हे पा, तर हे टाकून न देता त्याच्यापासून आपण आंबोळी करूया। खूप छान होतं, करून बघा। ह्या कपाने 2 कप भडंगचा खालचा मसाला पण घ्या, मीठ चवीनुसार 1/2 कप रवा, थोडासा सोडा, 1 के जी जिरे, कोथिंबीर, कांदा बारीक कट करून घेतले, मिरची। कमीत कमी साहित्यात एकदम टेस्टी नाश्ता होतो, करून बघा। मिक्सरचं भांडं घेतले, मिक्सरला फिरवून घेऊया, मिक्सरला बारीक करून घेतले, रवा 1/2 कप, 2 कप भडंग, 1/2 कप रवा। आता मसाल्यात ना मीठ भरपूर असतं, त्यामुळे थोडंसं मीठ घाला, चवीनुसार घाला, टेस्ट बघा आणि मग मीठ घाला। 1 चमचा खायचा सोडा, मिक्सरला फिरवून घ्या। मिक्सरला फिरवून झालं, रव्यासारखंच आहे, एकदम बारीक होत नाही। बारीक चिरलेला कांदा, मिरची, मी अशी उभी मिरची ना कट करून घेतली आणि त्याच्यात बारीक बारीक तुकडे केले। तुम्ही 4 मिरची वापरत असाल तर 2 मिरची वापरायला लागतात, उभी कट करायची पहिला आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे। कोथिंबीर, 1 के जी जिरे, कमीत कमी साहित्यात खूप टेस्टी मस्त होतं। सगळं मिक्स करून घ्या। एक कप पाणी घातले पाहिजे, दुसरा कप पाणी, आणि थोडंसं पाणी घालूया, 1-2 टेबलस्पून पाणी। दोन कप आणि 2 टेबलस्पून पाणी घातले, खूप पातळ करू नका, असं घट असं घट्ट असू दे। आपण आंबोळी करूया। थोडस कडेनं तेल करू, खालची साइड पण छान भाजून घ्या, गॅस मीडियम करून भाजून घ्या, गॅस एकदम लांब ठेवू नका नाहीतर व्यवस्थित भाजत नाही।
निर्लेपचा तवाच वापरा, थोडंसं तेल लावूया, पीठ थोडंसं पातळ करून घेते. कढ़ी में थोड़ा सा तेल सोडूंगा, यह मीडियम करूँ भाजा, यह मीडियम करूँ भाजा. जर का तुम्हाला आंबोळी उठत नसतील तर दोन चमचा मैदा किंवा गव्हाचं पीठ घाला. लागत नाही पण पहिल्यांदा करत असाल आणि उठत नसेल तर मैदा किंवा गव्हाचं पीठ घाला. खूप टेस्टी आणि मस्त होतात, करून बघा. मुलांना डोशाबरोबर लोणीच द्या, कारण लोणी हेल्थला चांगलं असतं. बटरपेक्षा लोणी खायला द्या मुलांना. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया.